Hello friends, good morning. Today we are going to start exercise 4.1, example number 4. Okay, it is a very interesting example. याच्या अगोदर आपले तीन एक्झाम्पल आपण सॉल्व करून झालेले आहे. फाईंड के, आता ह्या फोरमध्ये ना आपल्याला थ्री एक्झाम्पल आहे, तर सर्वांसाठी ही जी इन्स्ट्रक्शन आहे कॉमन आहे, जे के शोधायचे तिघींमध्ये आणि आपल्याला वेगवेगळ्या कंडिशन्स दिलेल्या आहे. दी सम ऑफ स्लोप ऑफ द लाईन रिप्रेझेंटेड बाय दिस इज द लाईन इज ट्वाइस देअर प्रोडक्ट. सम ऑफ स्लोप ही पहिली कंडिशन कोणाची, ह्या यामध्ये ज्या दोन लाईन आहे त्यामध्ये असणाऱ्या स्लोपची सम. सर्वात महत्त्वाची गोष्ट काय, तुम्हाला अगोदर रोडमॅप तुमचा तयार करून घ्यायचा. हे जॉईंट इक्वेशन आहे आपलं, सेकंडरी होमोजिनियस इक्वेशन, होमोजिनियस सेकंडरी इक्वेशन. ओके, यामध्ये दोन लाईन आहे, एक L1 आहे दुसरी L2 आहे. या लाईनचा स्लोप M1 मानला, या लाईनचा स्लोप M2 मानला. सम ऑफ स्लोप्स म्हणजे, सम ऑफ स्लोप म्हणजे या दोघींचा स्लोप ऑफ द लाईन रिप्रेझेंटेड बाय, ओके दिस रिप्रेझेंट इज ट्वाइस देअर प्रोडक्ट, म्हणजे याचा प्रोडक्ट काय येईल, त्याच्या दुप्पट आहे. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. ओके, ही हा रोडमॅप आहे मग आपला. मग याच्यासाठी तुम्हाला अगोदर याचा सम काढावा लागेल आणि काय काढावं लागेल, प्रोडक्ट काढावं लागेल आणि ही कंडिशन अप्लाय करावं लागेल. कारण तुम्हाला एक अननोन विचारलेला आहे, के विचारलेला आहे, आणि के अननोन विचारल्यानंतर तुम्ही सॉल्व कसं करायचं, तर ह्या दोघींची समचा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे आणि प्रोडक्टचा फॉर्म्युला माहिती आहे, म्हणजे स्लोपची सम माहिती आणि प्रोडक्टचा फॉर्म्युला माहिती. त्यासाठी आपल्याला हे इक्वेशन काय करावं लागेल, लिहावं लागेल अगोदर. We know okay, compare this with second degree homogeneous equation, and that is what hxy plus by square is equal to 0. Therefore, A is equal to 1, twice is equal to k, power k, and B is equal to what? Minus 3. Okay, friends. Then we know, sum of slope M1 plus M2. Okay? Here, M1 and M2 be the slopes of slope of the lines represented by x square kxy minus 3y square is equal to 0. म्हणजे फ्रेंड्स काय माहिती का, मी तेच सांगितलं होतं तुम्हाला, M1 आणि M2 L1 आणि L2 लाईनचे स्लोप आहे जे यामध्ये आहेत, तेच वाक्य आपण लिहिलं इथे. ओके, देन वी नो, देअरफोर वी नो फॉर्म्युला
M1 plus M2 is equal to minus twice H upon B. ओके ट्वाइस एच की किमत कितनी है के बी की किमत कितनी है माइनस थ्री एम वन प्लस एम टू इज इक्वल टू कितनी आला के अपॉन थ्री तुम्हाला कळून गेला असेल हा फॉर्म्युला किती इम्पॉर्टंट आहे एम वन इंटू एम टू ए अपॉन बी एची किंमत किती आहे वन बीची किंमत किती आहे ओके म्हणजे आता तुमच्याकडे येऊन गेलं आणि ही आपली कंडिशन होती मी का शोधलं तर कंडिशन अशी लागणार आहे मला ओके म्हणून मी ते फाईंड केलं मग आता आपल्याजवळ कंडिशन लिहायची वी हॅव कंडिशन कारण कंडिशन दिल्याशिवाय आपण केची व्हॅल्यू शोधू शकत नाही सम ऑफ स्लोप इज इक्वल टू टू इंटू ट्वाइस देअर प्रोडक्ट प्रोडक्ट ऑफ स्लोप ओके सबस्टिट्यूट दिस वैल्यूज सम ची कि टाकायची के बाय थ्री टू मायनस वन बाय थ्री 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 काय होऊन जाईल कट होऊन जाईल किंवा तुम्ही एक स्टेप ओढून घ्या हा मायनस टू बाय थ्री गेला थ्री तिकडे गेला केची किंमत किती आली मायनस टू आली ओके फ्रेंड्स दस वी फाइंड द व्हाट वैल्यू ऑफ के अशा प्रकारे आपण के ची वैल्यू शोधली बस आता हे जे के शोधायला लावलेलं आपल्याला सर्व ठिकाणी तर इथे फाइंड के असणार आहे दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये पण असं इक्वेशन दिलं असेल आपल्याला ओके होमोजिनियस सेकंडरी इक्वेशन आणि आपण अशी वेगळी कंडिशन दिली अशी नाही कशी कंडिशन दिली होती होती कंडिशन फक्त काय होईल चेंज होईल मात्र इथून इतका जो प्रवास असेल ट्रॅव्हल असेल आपला तो काय असेल सेम असेल ओके फ्रेंड्स कळालं म्हणजे ही कंडिशन फक्त बदलत जाईल बाकी सर्वच्या सर्व गोष्टी कशा असतील सेम असतील एवढं आपल्याला शोधावंच लागणार आहे मग हेच तर खास खासियत आहे माइंड पॉवर तंत्राने एक्झाम्पल सॉल्व करायची की त्या तंत्रामध्ये तुम्ही काय नेमकं लक्षात ठेवायचं हे सर्वात महत्त्वाचं असतं ओके मग तशा पद्धतीने मी विद्यार्थ्यांसाठी खास तयार केले आहे शोधून काढले आहे असं म्हटलं तरी चालेल आपण आता सेकंड एक्झाम्पल जे ते सॉल्व करूया परत इथे फाइंड केचंच आहे हां फाइंड के स्लोप ऑफ द लाईन रिप्रेझेंटेड बाय 3x² प्लस के एक्स वाय मायनस वाय स्क्वेअर इज इक्वल टू झिरो हे खासियत आहे एकदम शॉर्टकटमध्ये तुम्हाला काय देतात कंडिशन देऊन टाकतात म्हणजे आता आपण रोडमॅप तयार करून घेऊ आपला रोडमॅप महत्त्वाचा आहे आपल्यासाठी म्हणजे 3x² प्लस के एक्स वाय मायनस वाय स्क्वेअर इज इक्वल टू झिरो या दोन लाईन आहे L1 आणि L2 ओके आणि यामध्ये दोन लाईन आहे त्यांचा स्लोप M1 आणि M2 आपण कन्सिडर केला ओके मग आता आपल्याला कंडिशन दिली आहे स्लोप ऑफ लाईन्स रिप्रेझेंटेड बाय डिफर बाय 3 म्हणजे यांच्यातला स्लोप जो आहे ना त्यांच्यातला फरक किती आहे 4चा आहे ओके त्यांच्यातला फरक किती आहे 4चा आहे तर आता आपण कसं सॉल्व करायचं ते बघूया ठीक आहे मग आपली ही कंडिशन फिक्स आहे मग आपण आपला जो
फॉर्मेट आहे ना तोच ठेवूया, म्हणजे फॉर्मेट तो ठेवला म्हणजे तुम्हाला सर्व एक्झाम्पल सारखे वाटतात. ठीक आहे. इथे लिहिला ओ वी नो 3x² के वाय एक्स वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0. कंपेअर विथ ओके ए एक्स स्क्वेअर ट्वाईस एच एक्स वाय प्लस बी वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0. आपल्याला काय काय भेटेल, एची किंमत इथे भेटेल 3, ट्वाईस एचची किंमत भेटेल के, कारण हा एक्स वाय, हां बीची किंमत भेटेल -1. ओके, देन वी नो, मग आपण एक काम करायचं इथे, हियर आपण इथे लिहिलं होतं ना m1 इंटू बी द स्लोप्स ऑफ व्हॉट लेट, हे वाक्य पण महत्त्वाचं आहे. m1 अँड m2 बी द स्लोप्स ऑफ लाईन लाईन्स रिप्रेझेंटेड बाय ओके एम वन अँड एम टू बी द स्लोप्स ऑफ लाईन रिप्रेझेंटेड बाय 3x² प्लस के एक्स वाय मायनस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0. मग आता ती आपल्याला एम वन एम टूचे व्हॅल्यूज काढावं लागते. ओके, सेम आपण जसा हा फॉर्म्युला वापरला होता तसाच तो फॉर्म्युला तिकडे वापरावा लागेल. रेडी, देन वी नो -2 एच अपॉन बी, दिस इज मायनस के -1 एम वन प्लस एम टू इज इक्वल टू के. ओके फ्रेंड्स, वी ऑल्सो ए ओके वी हॅव कंडिशन नाव, वी हॅव गिवन कंडिशन स्लोप्स ऑफ लाईन डिफर बाय व्हॉट, स्लोप्स ऑफ लाईन्स डिफर बाय 4, देअरफोर ठीक आहे. मग आता आपल्याला एक काम करावं लागेल, एक स्पेशल फॉर्म्युला आपल्याला वापरावा लागेल. स्पेशल फॉर्म्युला वी नो, कारण हे आणि हे सर्व एकत्र वापरता येईल असा एक फॉर्म्युला आहे, तो खूप वेळ झालेला आहे सर्वांना येतो हा. ओके, परंतु याला ॲडिशनच्या स्वरूपात व्यक्त करायचं असेल एम वन आणि एम टू ओके, तर एक एक काम करायचं, या सर्व व्हॅल्यूज टाकायच्या याच्यामध्ये 1 2 3 सर्व
M1 मायनस M2 काय 4चा स्क्वेअर, M1 प्लस M2 हा फॉर्म्युला आहे हां, लक्षात ठेवा. कुठून आला तर तो काहीच नाही, ब्रॅकेटचा स्क्वेअर करायचा आणि यातून मायनस 4M1 वजा करायचा, तुम्हाला हे याचा स्क्वेअर भेटून जाईल. ओके, इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे तो. मग याची हा काय टाकायचा, के केचा स्क्वेअर 16 केचा स्क्वेअर ओके प्लस 12, देअरफॉर के स्क्वेअर इज इक्वल टू 16 मायनस 12, देअरफॉर के स्क्वेअर इज इक्वल टू 4. के इज इक्वल टू प्लस ऑर मायनस 2. ओके, ठीक आहे. हा फॉर्म्युला काही ना तुम डोक्यात असेल की अरे हे कसं काय, घे बाबा तुझ्यासाठी आता ही 7ची स्टेप. बघा, M1 मायनस M2चा ब्रॅकेट स्क्वेअर केला ना, तर M1 स्क्वेअर हा फॉर्म्युला सांगतो आहे, ट्वाईस M1 M2 प्लस M2चा स्क्वेअर येतो. ओके, ही झाली LHS. आता मी RHS सोडवतो, म्हणजे ही M1 प्लस M2चा ब्रॅकेट स्क्वेअर काहील, M1चा स्क्वेअर ट्वाईस M1 M2 प्लस M2चा स्क्वेअर मायनस 4 M1 M2. मग आता ह्या दोघींना काय करायचं, ठीक आहे. मग हा जो आहे ही टर्म आली पाहिजे, ओके, म्हणजे ह्या टर्मबरोबर ही टर्म आहे आपण प्रूव्ह केलं, ही ही सोडवायला घेतली होती. ठीक आहे, कारण ही म्हणजे हीच टर्म आहे. आता हे पण सॉल्व करून दिलं बाबा, म्हणजे आपलं सेकंड एक्झाम्पल जे आहे ते पण आपण काय केलं आहे, सॉल्व केलं आहे. तिथे के ची किंमत किती आलेली आहे, प्लस ऑर मायनस 2 की आलेली आहे. ठीक आहे, M1 प्लस M2 प्रत्येक गोष्टीला आहे ना थोडंसं तेवढं महत्त्व दिलं जायला पाहिजे, तेव्हा ते काम होतं. म्हणजे याच्यातले IMP हे सर्व महत्त्वाच्या गोष्टी आहे. ठीक आहे, देन वी गो नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 3. आता परत त्याच मेथडने आपल्याला जावं लागणार आहे आणि असंच ठेवल्या ना तुम्हाला बरं वाटतं जरा. अरे मागच्यासारखंच आहे, हेच टेक्निक आहे ती. आता कंडिशन इथे बदललेली आहे, इथे कसा डिफरन्स 4 होता, मागच्या याच्यामध्ये वेगळी कंडिशन होती, तिथे पण कंडिशन बदललेली असेल. स्लोप ऑफ वन ऑफ द लाईन गिवन बाय के एक्स स्क्वेअर प्लस 4xy मायनस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0 एक्सिट द वॉट स्लोप बाय 8. ओके, म्हणजे आपल्याला स्लोप 8 नाही आहे. हा प्रकार इथून इतका आपण अगोदर आपली ती फॉर्म्युलिटी कम्प्लीट करून घेऊ. वी हॅव गिवन के एक्स स्क्वेअर 4xy मायनस वाय स्क्वेअर. ओके, कम्पेअर दिस विथ ओके, याला कम्पेअर करायचं, वी गेट
ए इज इक्वल टू के ट्वाइस एच इज इक्वल टू फोर, बी इज इक्वल टू माइनस एच माइनस वन. हाँ बी माइनस वन, मग हे सेंटेन्स आपलं दरवेळेस फिक्स आहे. तर तुम्ही एक्झाम्पलचा जेव्हा स्टडी कराल ना तेव्हा तुमच्याकडे फॉर्मेट पाहिजे. हा फॉर्मेट आहे ओके. म्हणजे प्रत्येक टाईपचं एक एक्झाम्पल जर तुम्ही नीट क्लिअरली केलं तुमचा जो फॉर्मेट तयार होईल व्यवस्थितरित्या. लेट एम वन अँड एम टू बी द स्लोप्स ऑफ द लाईन represented by okay yani to represent kela to kx square plus 4xy minus y square is equal to 0 yacha madhe asnarya don line cha slope hai theek hai ma apli hi conditions pudchi आपण काय शोधून घेतो या फॉर्म्युलाने. ज्या दोन लाईन्स आहेत ना त्यांच्या स्लोपची ॲडिशनचा फॉर्म्युला आहे. देन वी नो ओके दोघे फॉर्म्युले लिहून घेतले. आपल्याला एच आणि त्याच्या किमती लागणार आहे. आपल्याला ते किंमत लिहावं लागेल इथे. Okay, then we have a given condition. Slope of one of the line exceeds the slope of other by 8. म्हणजे m1 हा m2 plus 8 असेल किंवा m2 हा m1 plus 8 असेल. ही सर्वात महत्त्वाची कंडिशन आहे. तुमच्याकडे एक दोन तीन ब्लॉक तयार झाले आता आहे. आता तुम्ही दोघींना सॉल्व करू शकता. देअरफोर अबव इक्वेशन बिकम्स इथे एम टूच्या ऐवजी ही व्हॅल्यू टाकायची. ओके म्हणजे तुमच्याजवळ एम वनची किंमत आली मायनस टू. ठीक आहे आता इकडे पण तशीच किंमत टाकू आपण. देअरफोर अबव इक्वेशन बिकम्स ओके तिच्यात कशाची किंमत टाकून दिली आपण. इथे एम टूची किंमत टाकली ही आणि नंतर एम वनची किंमत तिच्यामध्ये सबस्टिट्यूट करून दिली. ओके
म्हणजे हा मायनस टू आला, हा सिक्स आला, हा मायनस के आला, मायनस ट्वेल्व मायनस के. देअरफोर के इज इक्वल टू ट्वेल्व. बघा आता, म्हणजे तुम्हाला हे पण तुमच्याकडून प्रॅक्टिस जी नाही, केचं एक्झाम्पल असं ट्वेल्थला झालेलं आहे असं नाही आहे, असं एट स्टँडर्डपासून एक्झाम्पल येतं. थोडंसं तुम्हाला कंडिशन कळाला का, अननोन शोधावा लागतो. मग इथे अननोन हा होता के, मग त्याच्यासाठी आपण ह्या व्हॅल्यूज काढून घेतल्या. हा फॉर्म्युला आपण काय केला, यूज केला. आणि ही सर्वात कंडिशन काय होती आपल्याला दिली होती, म्हणजे हे तर दरवेळेचं असेल आणि ही कंडिशन प्रत्येक एक्झाम्पलसाठी वेगळी होती. मग आपण एम वनची किंमत किती काढली, मायनस टू, आणि ती एम वनची किंमत इथे आपण सबस्टिट्यूट केली, ते एम टूची किंमत सबस्टिट्यूट केली होती वरती. के इज इक्वल टू किती भेटलं आपल्याला, ट्वेल्व. के इज इक्वल टू ट्वेल्व भेटला. ओके फ्रेंड्स, तर इथे आपला एक्झाम्पल नंबर जे तो फोर संपलेला आहे. मग आपण आता एक्झाम्पल नंबर काय करू, फाईव्ह स्टार्ट करू. त्यातले दोन एक्झाम्पल आहे ते आपण घेऊन टाकूया. ओके फ्रेंड्स, देन वी स्टार्ट द व्हॉट एक्झाम्पल नंबर फाईव्ह. फाइंड द कंडिशन दॅट द लाईन फोर एक्स प्लस फाईव्ह वाय इज इक्वल टू झिरो कोइन्साइड विथ द वन ऑफ द लाईन गिवन बाय ए एक्स स्क्वेअर प्लस ट्वाईस एच एक्स वाय प्लस बी वाय स्क्वेअर इज इक्वल टू झिरो. जे फ्रेंड्स तुम्हाला माहिती आहे यामध्ये दोन लाईन असतात, ओके. हे इक्वेशन आहे, यामध्ये ह्या दोन लाईन असतात आपण दाखवतो. मग ही जी फोर एक्स प्लस फाईव्ह वाय इज इक्वल टू झिरो ही लाईन जी ना याच्यावर कोइन्साइड आहे, हे असण्यासाठी तुम्ही कंडिशन शोधा. काय कंडिशन आहे, आणि फाईंड द कंडिशन दॅट हे दोघे एक्झाम्पलसाठी आपल्याला दिलेलं आहे. अजून एक एक्झाम्पल आहे, ओके. आता मागच्या एक्झाम्पल सारखाचा फॉर्मॅट बदलणार आहे, मग तुम्हाला हा फॉर्मॅट मी सांगतो तसा तुम्ही दुसऱ्या एक्झाम्पलला पण आपल्याला वापरता येईल. ओके स्टार्ट. मग आपल्याला एक्झाम्पल सोडवताना काय करावं लागेल, द ऑक्झिलरी इक्वेशन ऑफ द लाईन रिप्रेझेंटेड बाय ए एक्स स्क्वेअर प्लस ट्वाईस एच एक्स वाय प्लस बी वाय स्क्वेअर इज इक्वल टू झिरो इज, याच्यावर थेरम काढला आहे आपण. म्हणजे ह्या लाईनचं ऑक्झिलरी इक्वेशन कोणतं असेल, तर ते असेल बी एम स्क्वेअर. लक्षात ठेवायचं, ट्वाईस एच एम प्लस ए इज इक्वल टू झिरो. फ्रेंड्स, याचा थेरम बघितला आहे आपण, या लाईनचं ऑक्झिलरी इक्वेशन येत. ओके, आता आपल्याला काय दिलेलं आहे, वी हॅव गिव्हन दॅट फोर एक्स प्लस फाईव्ह वाय इज इक्वल टू झिरो इज वन ऑफ द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय ए एक्स स्क्वेअर प्लस ट्वाईस एच एक्स वाय प्लस बी वाय स्क्वेअर इज इक्वल टू झिरो. ही जी आपल्याला ही कंडिशन जी दिली ना, ती आपण तशीच तशी इथे लिहून टाकली. ही आपल्याला कंडिशन दिली आहे, आणि असं जर असेल
तर ह्या लाईनचा येणारा स्लोप हा ओके ह्या लाईनचा येणारा स्लोप हा ह्या ऑक्झरील लाईनचा काय असेल एक रूट असेल म्हणून ह्या लाईनचा आपल्याला काय काढावं लागेल आता स्लोप काढावा लागेल ओके सो वी फाइंड स्लोप ऑफ 4x प्लस 5y इज इक्वल टू 0 दैट स्लोप इज व्हाट m इज इक्वल टू मायनस a अपॉन b दिस इज व्हाट मायनस 4 अपॉन हा फॉर्म्युला लिहिला आहे याच्याशी याचा काही संबंध नाही या लाईनशी संबंध आहे ठीक आहे तुम्हाला ते कळायला हवा होता इथून हा ए आणि बी घेईल आपण त्याला असं घेऊन टाकू ठीक आहे म्हणजे आता हा जो स्लोप आला आहे ना ह्या लाईनचा रूट असेल तो हा फॉर्मेट आहे म्हणजे याची ऑक्झिलरी लाईन ही आहे मग ही लाईन याला कोण साईड असेल तिचा स्लोप जर तुम्ही काढला तो याचा तो काय असेल रूट्स असेल ओके देअरफोर एम इज इक्वल टू मायनस 4 अपॉन 5 इज अ रूट ऑफ 'ऑक्झिलरी इक्वेशन सो इट मस्ट सॅटिस्फाय सो इट मस्ट सॅटिस्फाय दिस इक्वेशन आणि मग याला 16 स्क्वेअर हा 25 आहे तर याला काय करून घ्यायचा 5 मल्टिप्लाय करायचा ओके आपण एक काम करू याला सॉल्व करून घेऊ 16b अपॉन 25 मायनस 8h अपॉन 5 प्लस a इज इक्वल टू 0 मग 25 मल्टिप्लाय करू आपण मल्टिप्लाईंग बाय 25 वी गेट 25 16b 25 आणि तयार होतो आहे 16b हा 5 होईल ओके लिहिताना थोडंसं आपल्याला व्यवस्थित लिहिता येईल 25a प्लस 60b दिस इज द रिक्वायर्ड कंडिशन दिस इज द रिक्वायर्ड कंडिशन ही आपली दिलेली अट असेल ओके फ्रेंड्स तर आपलं तुम्ही बघा आता ही लाईन आपण स्केच केलं होतं ही लाईन यामध्ये असणाऱ्या एका लाईनला कोण साईड असण्यासाठीची ही कंडिशन आहे म्हणजे याला जर तुम्ही डीपमध्ये घेतला तर एक गोष्ट येईल यामध्ये असणारा एच 20 टाईम्स 25 टाईम्स
बीचा 60 टाइम्स आणि एचचा मायनस 40 टाइम्स इक्वल टू झिरो येईल अशी कंडिशन जेव्हा होईल या लाईनची, तेव्हा ही लाईन यामध्ये असणाऱ्या एका लाईनला काय असेल, कोइन्सिडंट असेल. ओके फ्रेंड्स, ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही याला लिहिताना असं लिहू शकतात 25A 60B 40H तिकडे पाठवा, एकच येते सर्व. ठीक आहे, त्याला आपण काय केलं, त्या साईडला शिफ्ट केलं. ठीक आहे फ्रेंड्स, आपण आता नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करू. परत इथे तीच हेडिंग आहे काय, फाईंड द कंडिशन दॅट, कारण ते एकच वेळेस लिहिलेलं असतं. तिच्यातला पाचव्यातला दुसरा प्रश्न आहे हा. फाईंड द कंडिशन दॅट द लाईन मे बी परपेंडिक्युलर टू द व्हॉट दिस लाईन. ही लाईन याच्यामध्ये असणाऱ्या एका लाईनला कशी असेल, परपेंडिक्युलर असेल. मागच्या वेळेस आपण बघितलं होतं ना हे कोइन्साइड असतानाच आहे. आता ह्या लाईनला ते ही लाईन काय आहे, 3x + 4y = 0 परपेंडिक्युलर. हे मागचं उदाहरण होतं, ते संपलं इथे. नवीन हीच लाईन दिली आपल्याला, त्या लाईनमध्ये असणाऱ्या एका लाईनला ही लाईन काय कोइन्साइड आहे, आपल्याला ते बघायचं आहे. मग आता आपलं ते वाक्य फिक्स आहे. The auxiliary equation of line represented by ax square plus twice hxy plus by square is. The auxiliary equation of the lines represented by zero is bm square twice hm plus a is equal to zero. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस खूप सारी प्रॅक्टिस कराल की नाही, त्यावेळेस अशा कंडिशन्स तुमच्या ॲटोमॅटिक्स हे फॉर्मेट तुमच्या बरोबर लक्षात राहतात. मग आता इथे कसं वी हॅव कंडिशन दिली होती, ही कंडिशन तिथे कशी कंडिशन दिली बघा, वी हॅव गिव्हन दॅट सिन्स one of the line is perpendicular to the 3x plus y is equal to 0 and is upon slope kadu, so we have to find slope. Slope is what, m is equal to a1 b1 minus okay आपण स्लोप काढला. मग आता आपली जी लाईन आहे ती या लाईनला परपेंडिक्युलर आहे म्हणून त्याचा निगेटिव्ह रेसिप्रोकल स्लोप येईल. बट स्लोप ऑफ परपेंडिक्युलर लाईन slope of perpendicular line and that is what m is equal to minus m1.
एम इज इक्वल टू 1/3 इज द रूट ऑफ ऑक्सिलरी इक्वेशन. ऑक्सिलरी इक्वेशन ओके म्हणून इथे एम ची किंमत 1/3 टाकायची आता. मल्टीप्लाइंग बाय 9 देयरफॉर बी ओके 9 ने मल्टीप्लाय केला आपण इथे 6H आणि इथे 9N इज इक्वल टू 0. देअरफोर 9A प्लस 6H प्लस बी इज इक्वल टू 0 इज द रिक्वायर इक्वेशन. आणि ते रिक्वायर इक्वेशन असेल. ओके फ्रेंड्स, तर अशा प्रकारे आज आपण बराचसा टॉपिक कवर केलेला आहे. 5व्या एक्झाम्पलमध्ये आपण दोघी कवर केले. नंतर आपण कुठून सुरुवात केली होती तर एक्झाम्पल नंबर 4 पासून आपण सुरुवात केली होती ही. आणि एक्झाम्पल नंबर 4 हा एक्झरसाईज 4.1 मधला आहे. जागा करायचा काय मी माझं, मी सर्वांना जागा करतो. एक्झाम्पल नंबर 4 मधला आपण 1 कम्प्लीट केलं, 2 कम्प्लीट केलं, 3 कम्प्लीट केलं, मग आपण गेले 5 जे ऑक्झिलरी टाईप 4 एक्झाम्पल होतं. आपण 5 कम्प्लीट केलं, मग आपण हा 5 सेकंड पण कम्प्लीट केला. ओके फ्रेंड्स, इथे आपण थांबूया, नेक्स्ट लेक्चरला भेटूया. थँक्यू व्हेरी मच.